मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी महिलांकरता अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल असा उपाय घेऊन आले आहे की ज्या महिलांना श्वेतप्रदरचा त्रास होतो अशा महिलांनी जर हा उपाय केला तर यामुळे श्वेतप्रदरचा त्रास अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होते। बऱ्याच वेळेस मासिक पाळी येण्या अगोदर किंवा पाळी गेल्यानंतर देखील असा त्रास आपल्याला जाणवतो किंवा बऱ्याच वेळेस अधूनमधून देखील हा त्रास होत असतो। तर असा त्रास होणाऱ्या महिलांनी जर हा उपाय केला तर यापासून सुटका होण्यास नक्कीच मदत होणार आहे। तसेच मासिक पाळीत वेगवेगळ्या ज्या वेदना होतात या वेदना जर होत असतील तर या वेदनांवर देखील हा उपाय अत्यंत रामबाण आणि प्रभावी ठरतो। तर यासाठी आपल्याला लागणार आहे केळी। तर एक केळी घेऊन याची साल काढून घ्या आणि ही याप्रमाणे कट करून अगदी बारीक स्मॅश करून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे देखील तुम्ही स्मॅश करू शकता, कारण केळी अगदी नरम असते, ही सहजतेने स्मॅश होते। आणि ज्या महिलांना मासिक पाळीत पोट दुखते, पाळी वेळेवर येत नाही, अशा महिलांनी जरी हा उपाय केला तरी देखील यापासून फायदा होतो। तसेच यामुळे रक्त देखील व्यवस्थित शुद्ध होते आणि यामुळे शरीर देखील शुद्ध राहते। तर याप्रमाणे केळी छान बारीक स्मॅश करून घ्या। आणि दुसरे म्हणजे देशी गाईचे साजूक तूप, एक चमचा साजूक तूप या स्मॅश केलेल्या केळीमध्ये टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या। हे इतके मिक्स करायचे आहे की जे तूप आपण टाकले आहे ते छान एकजीव व्हायला हवे। आणि एका केळीकरता फक्त एक चमचा भरून साजूक तुपाचा येथे वापर करायचा आहे। आणि हे तयार करून ज्या महिलांना श्वेतप्रदरचा त्रास होत असेल अशा महिलांनी दररोज सकाळी अनाशा पोटी एक वेळेस असे 7 दिवस हा उपाय करायचा आहे। यामुळे श्वेतप्रदरचा त्रास अत्यंत सहजतेने निघून जाण्यास मदत होते। आणि जर मासिक पाळीच्या वेदना असतील तर हा उपाय मासिक पाळी येणे अगोदरपासून स्टार्ट करायचा आहे व या दिवसांमध्ये देखील रेग्युलर हा चालू ठेवायचा आहे। यामुळे मासिक पाळीच्या वेदना देखील निघून जातात। आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक व शेअर करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्यांना देखील यापासून फायदा जाणवेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। धन्यवाद।